मुंबईच्या धरणासाठी धरणसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून मुंबईच्या धरणसाठ्यातही समाधानकारक वाढ झाल्याचं चित्र आहे कारण राज्यात बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे मुसळधार पावसामुळे धरणं भरलेली आहेत पुण्यातलं देखील खडकवासला धरण हे पूर्णपणे भरलेलं आहे आणि आता मुंबईत देखील धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाल्याचं कळत आहे संततधार पावसानं पाणी साठ्यात वाढ झाल्याचं कळत आहे मुंबईच्या धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे अधिक माहिती जाणून आमचे अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आता आपले प्रतिनिधी आहेत कृष्णात पाटील तसंच योगेश खरे आहेत नाशिकमधून आणि पुण्यातून नितीन पाटणकर आपल्यासोबत आहेत मी जातो पहिले कृष्णा तुझ्याकडे येतो पुणे मुंबईत काय परिस्थिती आहे पावसाची आणि धरण किती टक्के भरली आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळं गेल्या बारा दिवसामध्ये जवळपास दोन आठवड्याच्या कालावधीत सदतीस टक्के इतक्या धरणसाठा वाढलेला आहे आणि मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी जो अपेक्षित पूर्ण जो पाणीसाठा असतो तो चौदा लाख सत्तेचाळीस हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा पूर्ण क्षमता या धरणांची आहे सध्या या धरणामध्ये साडेपाच लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झालेला आहे जवळपास सत्तीस टक्के पाणीसाठा झालेला आहे बारा दिवसापूर्वीच चा विचार केला गेला तर केवळ पाच टक्के पाणी साठा होता परंतु या बारा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लागलेला पाऊस समाधानकारक ठरलेला आहे सध्या मुंबईत दहा टक्के पाणी कपात आहे जी येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही पाणी कपात दूर केली जाऊ शकते आणि मुंबईकरांना पूर्वतरित्या शंभर टक्के पाणी पुरवठा जो आहे तो केला जाण्याची शक्यता आहे नक्कीच मी आता योगेशकर यांच्याकडे जातो नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असला तरी याआधी नाशिकमध्ये पाणी कपातीच गेल्या दोन दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर मध्ये जी परिस्थिती होती ती पुन्हा आपल्याला आज सकाळपासून पाहायला मिळते अं गेल्या दोन दिवसापूर्वी दोनशे मिलीमीटर पाऊस हा चोवीस तासात झाला होता आता जवळजवळ दीडशे मिलीमीटर पावसाच्या वेगानं या ठिकाणी पाऊस सकाळपासून सुरू आहे त्यामुळे पुन्हा त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी साचलं आहे जला आपण म्हणूया एकूणच जलाशय झाल्यासारखं त्र्यंबकेश्वरची परिस्थिती झाली आहे घराघरात पाणी जात आहे त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरच्या पुढे जव्हार म्हणून परिसर आहे तिकडे जातानाचे जे मुरचुंडी पूल आहे तोसुद्धा या ठिकाणी कोसळला आहे पाऊस इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे की त्यामुळे अनेक धरणं जी आहेत ती पण वेगानं या ठिकाणी भरताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा जो काही कोसळधार होता त्र्यंबकेश्वरमध्ये तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जर इगतपुरीतली परिस्थिती बघितली तर इगतपुरीमध्ये गेल्या चोवीस तासात एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं धरणं भरलेली आहेत दारणा धरणे जवळजवळ साठ टक्क्यांपर्यंत पोहोचलेलं आहे तर गंगापूर धरणातही आवक ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे पुण्यातून आपल्यासोबत नितीन पाटणकर आहेत पुण्यात पुणेकरांसाठी खरं आता खुशखबर आहे खडकवासला पूर्णपणे शंभर टक्के भरल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आहे खडकवासला शं धरण शंभर टक्के भरले ही आनंदाची बाब आहे मात्र खडकवासला त्या तुलनेनं छोटं धरण आहे साधारणतः दीड टी एम सी एवढीच त्याची साठवण क्षमता आहे खडकवासला धरणातून हे धरण शंभर टक्के भरल्यानं पाणी सोडण्यात येत आहे कालव्यातून पाचशे क्युसेकने विसर् विसर्ग सुरू आहे तर नदीपात्रामध्ये साधारणतः अडीच हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे एकूण खडकवासल्यानं तीन हजार क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे खडकवासल्याशिवाय टेमघर वरसगाव आणि पानशेत ही जी मुख्य धरणं आहेत जी पुण्याला वर्षभर पाणी पुरवठा करतात तर तसंच पुणे जिल्ह्यात शेतीला पाणी पुरवठा करतात त्यात देखील समाधानकारक वाढ होताना दिसते साडे अकरा टी एम सी पाणीसाठा या सर्व धरणांमध्ये मिळून झालेला आहे आणि हे पाणी पुणेकरांना वर्षभर पुढे पुरेल एवढं आहे त्यामुळे पुणेकरांचं वर्षभराची तहान किंवा पाण्याचा प्रश्न मिटला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मात्र पुणेकरांवर जी पाणी कपात आहे ती अजूनही सुरू राहील कारण धरणं जवळपास तीन टी एम सी तीस टी एम सी क्षमतेची ही धरणं आहेत ती भरल्यानंतर पुणेकरांवरील पाणी कपात बंद होईल मात्र पुण्यात मागील काही दिवसांपासून जो पाऊस पडतोय तो समाधानकारक आहे आणि त्यामुळं जसं खडकवासला धरण भरलं तसंच पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या इतर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्यानं वाढ होताना दिसते नक्कीच धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली तिन्ही ठिकाणून पुणे मुंबई आणि नाशिक या धरणातल्या सद्यस्थितीच्या आढाव्याबाबत आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद